राइस आहे, इकडे कलेजी, हां कलेजीची भाजी, अंडे उकडलेले अंडे पण ठेवता, त्यासोबत चिकन आहे। आता हे जे चिकन आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे? कोकणी पद्धतीचं आहे, अलिबागचं आहे उत्तर त्या पद्धतीचं। अच्छा अलिबाग बेस्ट चिकन बनवतो तुम्ही अलिबागच्या पद्धतीने, तर नारळ वगैरे टाकलेलं त्याच्यामध्ये। आणि तर मंडळी आता आपण आहोत मुंबईमधील दादरमधील रानडे रोड आणि हा आर के वैद्य रोड याच्या जंक्शनवर। या ठिकाणी एक स्टॉल आहे आणि त्या ताई आता त्या स्टॉल लावण्याचं काम करत आहेत। तुम्ही किती वर्षापासून जेवण नेत आहे, कसं वाटतं जेवण इथे? मी सहसा रेअरली येते, नेहमी नेत नाही, हे काय नॉनव्हेज असलं तर। अच्छा रविवारचं किंवा बुधवार शुक्रवार तीन दिवस, कसं वाटतं? मला प्रॉपरली सांगता येणार नाही कारण मी नॉनव्हेज खात नाही। चांगलं। तुम्ही कुठले? आम्ही कोकणात। तुम्ही कोकणातले, कोकणी जेवणाची चव तुम्हाला लागणार। जेवण न्यायला आलाय, जेवण न्यायला आलाय। अच्छा मग किती वर्ष झालं तुम्ही इथं खाताय किंवा किती? तीन महिने। कसं वाटतं जेवण? जेवण कसं वाटतं? तुम्ही कुठल्या? काम करा। अच्छा अच्छा काम करून येतो। पण मूळ कुठल्या? मूळ गाव? गाव कर्नाटक। कर्नाटकचे? अच्छा तर ताई तुमचा धंद्याचा टाइम काय असतो? आणि दुपारी 12 ते 2 पर्यंत डेली बसता? आणि ऍड्रेस काय सांगताल लोकांना जर इथे यायचं असेल तर? ऍड्रेस काय सांगताल? प्लाझा थिएटरच्या इथून समोर सरळ आलात ना की मयेकर प्रिंटिंग प्रेसच्या एक्झॅक्टली। अच्छा प्लाझा थिएटर पण समोर यायचं, आर के वैद्य रोड आहे, त्यांनी सरळ आल्यानंतर तुम्हाला तिकडे रानडे रोड कनेक्ट होतो इकडे, तो हा जो रोड आहे त्या रोडला कोपऱ्यावर ताई बसतात। तर मला सांगा तुमच्याकडे काय काय मिळतं? आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे। हां आहे डाळ, डाळ। अच्छा व्हेज मध्ये? व्हेज मध्ये डाळ आहे, मसूरची उसळ आहे, मसूरची उसळ, राईस आहे, राईस आहे, कलेजी, कलेजी, हां कलेजीची भाजी, अंडे उकडलेले अंडे पण ठेवता, त्यासोबत चिकन आहे। आता हे जे चिकन आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे? कोकणी पद्धतीचं आहे, अलिबागचं आहे उत्तर त्या पद्धतीचं। अच्छा अलिबाग बेस्ट चिकन बनवतो तुम्ही अलिबागच्या पद्धतीने, तर नारळ वगैरे टाकलेलं त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने चिकन बनतं। तर मला सांगा आपल्याकडे व्हेज थाळी कितीला आहे? व्हेज थाळी 80 रुपयाला आहे। 80 रुपयाला आहे, त्याच्यामध्ये काय काय भेटणार? त्याच्यामध्ये 3 पोळ्या, भाजी आणि डाळ आणि भात। डाळ मिळणार, भात मिळणार। आणि नॉनव्हेज जेवण कसं थाळी? नॉनव्हेज थाळी 100 रुपये, 100 रुपयाला असते। अच्छा आणि मला सांगा जर बाहेरचं तुम्हाला कोणी ऑर्डर देऊ इच्छित असेल तर तुम्ही घेता का? हो हो। तर ते त्या कसं त्यांनी कॉन्टॅक्ट करावा? त्यांनी कॉल करावा, आम्ही कॉलवरती ऑर्डर घेतो। आणि डबे जर कोणाला पाहिजे असतील किंवा मेस तरी सुद्धा त्यांनी कॉल केला तरी चालेल। आता तुम्ही इथे किती वर्षापासून धंदा करताय? आम्हाला 10 वर्ष झाले। 10 वर्ष कंटिन्यू डेली? पावसाळ्यात पण स्टॉल असतो तुमचा? अच्छा मग आता हे व्हेज नॉनव्हेज दोन्ही तुमच्याकडे असतं, मग नॉनव्हेजच्या वाराला तुम्ही काय काय नॉनव्हेज देऊ शकता? काय नॉनव्हेजच्या वाराला इन जनरल आमच्याकडे चिकन, कलेजी, अंडा करिता रोज असतं। हां बाहेरून समजा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल बिर्याणी मेकिंगची द्यायची असेल किंवा अदर कशाचे व्हेजची द्यायची असेल कोणाचं फंक्शन असेल तर तुम्ही घेऊ शकता का? तर कोणत्या एरियामध्ये तुम्ही नियर बाय? म्हणजे आम्ही कोणत्याही एरियात डिलिव्हरी तशी नाही देत जास्त, तुम्ही जर का येऊन पिकअप केली ऑर्डर तर चालतं, पण जर का डिलिव्हरीपर्यंत प्रभादेवीपर्यंत आहे? प्रभादेवीपर्यंत देऊ शकता। आणि डब्यांचे जर कुठे बॅचलर राहणार असतील त्यांना डबे पाहिजे असतील तर तुम्ही देऊ शकता का त्यांचे? आम्ही देतो। त्या डब्याचा काय भाव घेता तुम्ही? डिपेंड्स, म्हणजे असं पडतं ना महिन्याचा हिशोब करून तेवढं। अच्छा अच्छा अच्छा। जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा तुमच्या जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर आमच्या कस्टमरला प्रेक्षकांना सांगा। 9999202028 2889679
व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि कॉलिंग पण आहे. नाव काय बोलला? निकिता झगडे. निकिता झगडे, तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर मंडळी, असाच मराठी माणसाचा आपला व्यवसाय आहे मुंबईमधला, तर नक्की या व्हिडिओ शेअर करा, पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. 10 वर्ष त्यांची नितांत मेहनत आणि नितांत सर्व्हिस आहे, याचा नक्की आस्वाद घ्या. खाली दिलेल्या ॲड्रेसवर नक्की या आणि या ताईंच्या हातची जेवणाची चव नक्की चाखा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, सी यू.